अब आहेत विशाल पाटील, हे दोन पंच आपण बघतोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय, दोन क्षेत्ररक्षण शिमाऱ्या शेवटी, एक मिड विकेट आणि लॉंग ऑफ अखेर. तर मिड विकेटच्या दिशेने मयूर पाटील, यष्टीरक्षक मनीष तात्रे, गोलंदाज विशाल भोईर. पहिला चेंडू, वेगवान चेंडू फेकला जातोय, कार्पेटच्या साईडने चेंडू ऑन साईड मध्ये जातोय. पाहूया, एक धाव पूर्ण होतीये, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय, दोन धावा पूर्ण. प्रणय चेंडूच्या खाली पोचतायत, तत्पूर्वी दोन धावा ओमकार आपण बघतोय पूर्ण होत आहे त्या चेंडूवरती. या दोन धावेच्या साह्यानं संघाचं खातं उघडं केलं जातंय. ते नरेंद्र मस्कर आणि या टीमचं देखील खातं उघडं केलंय नरेंद्रनं दोन धावसंख्येवरती. तीन वर्षी मॅच बघूया, 18 चेंडूचा 17 असेल. तीन षटकामध्ये किती धावा जमवणार पोसरी संघ, या संघाला किती धावसंख्या ते रोखणार हेही पाहण्यात इतकंच महत्वाचं. सोळा एक चेंडू ब्लॉक हरपतो, या चेंडू तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न, गोटी नेम कुठे चुकला जातोय, डॉट चेंडू फेकला जातोय. धावसंख्या मात्र या ठिकाणी रोखून धरली आहे या चेंडूवरती. पहिला चेंडू सुरेख फेकल्यानंतर दुसरा चेंडू अतिशय चांगला पाहायला मिळतोय. ब्लॉकरपती हा चेंडू बचात्मक पवित्रा या चेंडूवरती घेतला, सावत पवित्रा घेऊन सन्मान दिले नरेंद्रनं. एक सिंगल कंप्लीट केली आहे, चिकी सिंगलच्या साह्यानं तीन वैयक्तिक धावसंख्येत फलंदाजी करता सांघिक धावसंख्या जाऊन पोचली आहे ती बिनबाद तीन. तीन धावा धावफलकावरती, प्रेक्षकांची गर्दी हळूहळू आता वाढत चालली आहे. न्यू स्टार चावणे संघाचे सर्व खेळाडू आपण बघतो एका फेरावामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेत. पहिल्या दिवसामध्ये मर्याय जांभिरी संघाला याच मैदानात परास्त केलं, आत्ता मात्र या आजच्या फायनलच्या दिवसामध्ये कशी कामगिरी होणार. पहिल्या दिवसामध्ये न्यू स्टार चावडे काल गावदेवी वडगाव, तर आज कुठला संघ जाणार. या चेंडूवरती बरोबर पायची पकडले नरेंद्रला, मात्र या ठिकाणी परतावं लागतंय. पहिला विकेट बाद होतोय जहनुमान नारपुरी संघाचा. सांघिक धावसंख्या धावफलकावरती चार असताना एक बाद चार. बघा काय ओंकार गोलंदाजी आहे, असुरडी संघाविरोधात गोलंदाजी करत असताना याच विशाल पाटीलनं तब्बल चार षटकार खाल्ले, 26 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर मात्र या सामन्यामध्ये माझ्याकडून काय पहिल्या सामन्यामध्ये चुक्या झाल्यात, मी कशी गोलंदाजी केली त्याचा पूर्ण अभ्यास केला आणि या सामन्यामध्ये एक सटीक लाईनच्या साह्यानं एक जबरदस्त गोलंदाजी केली. टप्पा अचूक ठेवला, व्हेरिएशन चांगले केले आणि एक जबरदस्त गोलंदाजी मारा आता पाहायला मिळतोय तो विशाल पाटील यांच्या माध्यमातून. दिनेश पाटील युवा हा फलंदाज आपण बघतो, एंग जेंद्रसेन असेल. हा सुरेख चेंडू, वेगवान चेंडू फेकला तो बॉखरपतीचा. पंचांचा इशारा येतोय की पहिला षटक संपल्याचा. विशाल मात्र काय जबरदस्त आणि कमाईचा हा षटक फेकला. बघा या षटकामध्ये एक विकेट मिळून दिले, 10-4 धावा खर्ची केल्या, चौकार षटना षटकावरती पूर्णपणे रोख लगावला आणि चांगली गोलंदाजी करून पहिल्या षटकाची सांगता आली आहे. आणि पहिल्या षटकाच्या सामन्यात 1-4 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे जी हनुमान नारपोली संघाची. बघूया अजून दोन षटक असतील. दुसरा षटक मनीष तात्रे नेवगोंडा पोसरी संघाचा हा ब्रह्मास्त्र आहे. एक जबरदस्त गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये, फक्त 3 धावा दिल्या, 2 विकेट मिळून दिल्या होत्या असुरडी संघाच्या बरोबर खेळत असताना. आता पाहूया मनीषची कामगिरी कशी होते. प्रीतम मस्कर सायकर एंडवरती फलंदाजी करत असताना लेफ्ट आर्मचा हा गोलंदाज कार्पेटच्या साईने लॉंगा प्रेझरमध्ये चेंडू जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण अखिल भोईर जे संघाचे कर्णधार आहेत त्यांच्याकडून चांगली कामगिरी होती. सिंगल आली आहे, सिंगलपेक्षा जास्त काय येत नाही आहे. सिंगलच्या बरोबर 5 धावा धावफल करते प्रीतम. वैयक्तिक 2 धावसंख्येत फलंदाजी करतोय तर साथी दिनेश, त्याला मात्र आपलं खातं अजूनही उघडायचं आहे. 0 धावसंख्येत फलंदाजी करतायत. एक जबरदस्त आयोजन, मर्यादित ट्रॉफीज
चाचा अंतिम दिवस या चेंडू वरती आपण बघतोय। विशाल भोई चेंडूकडे पाहत राहिले, अतिशय देखणा आणि लांबला चकला घालला हा षटकार दिनेशच्या बॅटवर, षटकार आणि षटकारच्या बरोबर दिनेशने आपलं खातं उघडं केलंय। संघाच्या धावसंख्येत थोडासा बदल केलाय, संघाची धावसंख्या आता झपाट्याने वाढ घेते। 11 धावा या षटकाराच्या बरोबरीनं लागल्या त्या धावफलकावरती। एकवाद 11, पहिला फलंदाज बाद झाला नरेंद्र, पुढे आता मनीष ठात्रे, 4-5 पॉलचा रनअप घेऊन या चेंडूवरती अखिल कुठली चुकी करणार नाही। इथं सुरेख टिपल्याला हात झेल, दिनेशला पहिल्या चेंडूवरती षटकार लागला, दुसऱ्या चेंडूवरती थोडीशी लालच दाखवली, चेंडूला थोडासा स्लोअर केला, आकुट केला आणि या चेंडूवरती मात्र विकेट मिळाली आहे। कल्पेश मस्कर नवीन फलंदाज विकेटवरती जात आहे, स्ट्रायकरवरती प्रथम जोपर्यंत मैदानामध्ये असतील तोपर्यंत नारपोलीस संघाला एक मोठी धावसंख्या नक्कीच वाटचाल करेल। मात्र प्रीतमच्या बॅटमधून असून कुठला मोठा फटका आला नाही, सिंगलच्या साहाय्याने त्याने आतापर्यंत धावा जमवलेत। 11 धावा लागले धावफलकावरती, 2-11 या स्थितीमध्ये नारपोली टीम। सुरेख चेंडू, स्लोअरचा चेंडू, अखिल बघा जबरदस्त क्षेत्ररक्षण, एकच धाव सिंगल आली आहे। 12 धावा धावफलकावरती प्रीतम जाऊन पोहोचतात 3 धावसंख्येवरती, सिंगलच्या साहाय्यानं 3 धावा आलेत। एखाद्या कुठल्या तरी खराब चेंडूची नक्कीच प्रतीक्षा करतील स्ट्रायकर येऊन होते। आता कल्पेश मस्कर पहिल्या सामन्यामध्ये देखील कल्पेशने एक चांगला देखणा षटकार लागला होता तोच कल्पेश, मात्र या चेंडूवरती अतिशय स्टायलिश आणि गुडघा टेकून लागवलाय अमित मात्रेची आठवण करून दिला हा षटकार लागवलाय आणि 6 धावा आले त्या चेंडूवरती। तर या षटकाबरोबर 2-18, आता विकेटपेक्षा धावांना जास्त महत्त्व असणार आहे। ओमकार 18 धावा धावफलकावरती, 3 षटकाची मॅच आपण बघतो असणार आहे, किमान 35-40 धावा येणं अपेक्षित असतील। कारण का असते आपण पाहिलं असं पोर्तुगीज संघ अतिशय हा तुल्यपणा संघ आहे, सुरेख चेंडू एक सिंगल, षटक संपले, 2 षटकाच्या समाप्ती 2-19। तर निर्णायक एक शेवटचा षटक बाकी असेल, मायक्रोफोनवर ओमकार गुरव आमचे साथी समालोचक। हॅलो, 19 धावा 10 पलकावरती लागल्यात, 19 धावा 10 पलकावरती लागल्यात। मयूर पाटील गोलंदाजी उंबरट्यावरती पाहायला मिळतोय, चांगला फटका अखिल चेंडू पर्यंत पोहोचेल, एक धाव्या चेंडूवरती मिळते एक धाव संख्येच्या सहाय्यानं। 20 धावा 10 पलकावरती लागल्यात, तिसरं षटक मैदानावरती चालू आहे, मयूर पाटील स्वतः गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आहे प्रीतम, नॉन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज कल्पेश। प्रीतम प्रीतमसाठी हा चेंडू, गोलंदाज सय्यार मयूर, पुलटॉस बळीचा चेंडू होता, सन्मानपूर्वक चेंडूला हाताळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू परत येतोय दुसऱ्या दावेचा प्रयत्न, परंतु धोका होऊ शकतो आणि फलंदाज बाद होतोय प्रीतम मस्कर। प्रीतम मस्कर फलंदाज बाद होते, पहिली रन मिळाली होती दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला असताना, दुसरा फलंदाज मैदानामध्ये चाललाय जयेंद्र पाटील। धावपलकावरती धावा पाहायला मिळत आहेत आपल्याला, 21 धावा स्कोरकार्ड वरती जोडल्या गेल्यात, पहिल्या 2 चेंडूचा खेळ संपला, दोन्ही चेंडूवर मिळाली होती सिंगल, उर्वरित आता 4 चेंडूचा खेळ बाकी आहे। नवीन गेलेला फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडवर होती उभा आहे, स्ट्रायकर एंडवरती फलंदाज उभा आहे तो कल्पेश, एक षटकाराच्या साह्यानं तो वैयक्तिक 8 धावसंख्येवरती खेळतो। या चेंडूवरती गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न, जबरदस्त टायमिंग पाहायला मिळते, स्ट्रेट डाईव्हचा हा फटका, 4 धावसंख्येसाठी आलेला चौका चौकाराच्या साह्यानं, 25 धावा धावपलकावरती लागल्यात, 25 धावा धावपलकावरती लागल्यात, 3 चेंडूचा खेळ संपला, आक्रमण पाहायला मिळते,
कल्पेश या खेळाडूच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी चालली आहे। एक षटकार आणि एक चौकार त्यांनी लगावला आतापर्यंत, मोठे फटके मारण्यामध्ये त्याला यश येत आहे, परंतु तितकी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती मयूर पाटील या गोलंदाजाची। पहिल्या षटकामध्ये धावा केल्या विशालने, केवळ तीनच धावा, चार धावा खर्ची केल्या। दुसऱ्या गोलंदाजानं 15 धावा खर्ची केल्या। तिसरा गोलंदाज आता मयूर पाटील चांगली गोलंदाजी करतोय। या चेंडूवरती पुरुषाशू चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, यष्टी रक्षक चुकतोय, परंतु तितकंच चांगलं बॅकअप निर्धाव चेंडूचे होते सांगता, निर्धाव चेंडूचे होते सांगता चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। चौकाराचा मार खाल्ल्यानंतर मयूर पाटील मात्र या सामन्यामध्ये कम बॅक करतोय। पोसरी विरुद्ध नारपोली अशी लढत मैदानावरती पाहायला मिळते। या चेंडूवरती क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवून देणारा हा फटका, सरळ जातोय चेंडू सी मारेश पलीकडे, लॉंग ऑफच्या वरतून आलेला हा षटकार। या षटकाराच्या साह्यानं 31 धावा धावपलकावरती लागल्यात, 31 धावा धावपलकावरती लागल्यात असं वाटलं होतं। नरेंद्र मस्कर बाद झाल्यानंतर नारपोली टीम थोडी बॅकफूट वर जाते की काय, परंतु कल्पेश मात्र चांगली फटकेबाजी करतो। या चेंडूवरती सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अखिल भोईर चेंडूच्या खाली अगदी सीमारेषेला चिटकून या चेंडूला फील्ड केलं गेलं, फलंदाज कल्पेश होतोय बाद। ओंकार या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं असेल 3 दिवस खऱ्या अर्थानं सर्वांनी खूप मेहनत घेतले, प्रत्येकाने काही ना काय होईना, मात्र या ठिकाणी बरंच सहकार्य सडल हाताने मदत या स्पर्धेसाठी गेले आणि 3 दिवस या खेळाडूंसाठी बेनिरवर पूर्ण पाण्याची व्यवस्था ज्यांनी केले आणि तो मेन घटक आहे पाणी, खूप मोठं पुण्याचं काम केलं तर अनिश निलेश कोंडिलकर यांच्या माध्यमातून 3 दिवस मिनरल वॉटर आमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवलंय, तर नक्कीच अनिश निलेश कोंडिलकर यांचं देखील आपण स्वागत केलं पाहिजे। खरं तर खूप मोठं पुण्याचं काम आणि चेंडू मंगेश जसवंत यांच्या माध्यमातून 3 दिवस लागणारे जेवढे चेंडू त्यांच्या माध्यमातून पुरवले गेले त्यांचंही स्वागत असेल। बऱ्याच मान्यवरांनी या स्पर्धेसाठी योगदान दिलं गेलं आहे, प्रत्येकाने काही ना काही तर होईना वस्तुरूपाने का होईना, मात्र या ठिकाणी या स्पर्धेला हातभार लावलाय। आपण नेहमीच म्हणतो ना या ठिकाणी एकीचे बल मिळते फल आणि सर्वांनी सहकार्य केलं आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगली भारदस्त आयोजन मरी आई ट्रॉफी 2021 एक शानदार आणि एक जबरदस्त आयोजन या मैदानावरती आणि ही स्पर्धा खेळवली गेली। त्याचा मुख्य आपण जर घटक जर पाहिला असाल हा भूखंड आहे तो रजनीकांत माळी, आपण बघतो अमर क्रीडा मंडळाचे सर्व सर्व आहेत अध्यक्ष आहेत त्यांचा रजनीकांत माळी यांचा हा भूखंड आपल्यासाठी या मैदानावरती सामने खेळवण्यासाठी ज्यांनी आपल्याला परमिशन दिले त्यांचं देखील आपण स्वागत करणं गरजेचं आहे। पहिलं सत्र संपलंय, 18 चेंडूमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना नारपोली संघानं 30 धावा केल्या, 31 केल्या, 32 धावांचं आव्हान ठेवलंय। तर प्रतिस्पर्धी आपण बघतोय स्वरा अर्णव एलिवन निवगोंड पोसरे संघासमोर 32 धावांचं। चेंडू घ्या, चेंडू मैदानामध्ये चेंडूची पूर्तता करायची आहे। 32 धावसंख्येचं टार्गेट आहे पोसरी संघासमोर। 3 षटकांमध्ये आपण पाहतो 31 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे, 32 धावसंख्येची गरज आहे। या 32 धावा कशा रीते पूर्ण करणार पोसरी टीम हे येणारा काळ आणि वेळच ठरवेल। आजच्या दिवसामध्ये कोणता संघ पुढे जाणार हे या 3 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। नारपोली विपक्ष न्यू गोल्डन पोसरी ही लढत मैदानावरती चालू आहे दोन्ही संघादरम्यान। चला उशीर करू नका, आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला 2 ते 3 सामने एक्स्ट्रा खेळवायचे आहेत। नारपोली विपक्ष पोसरी लढत मैदानावरती पाहायला मिळते। रसायनी विभागातील हे दोन्ही संघ दोन्ही ताकदवर टीम आहेत, आमने सामने एक वेळेला भेटताना पाहायला मिळत आहेत। सलामीची जोडी पोसरी संघाची मैदानावरती जाते, मयूर पाटील आणि अखिल भोईर। हा नक्की सलामीचे फलंदाज आता मैदानामध्ये जात आहेत, 32 धावांची गरज आहे 18 चेंडूमध्ये
18 चेंडू 32 धावांची गरज असताना आता गोलंदाजाला कसून कामगिरी करायला लागेल. प्रत्येक फलंदाज क्षेत्ररक्षकाला आता चांगला एफर्ट द्यायला लागेल. जिथे अवघड झेड असतील ते झेल टेपवायला लागतील. आणि जर का विकेट घेण्यास सफल गोलंदाज पहिल्या षटकामध्ये ठरले तर नक्कीच मात्र सामन्याची चुरस ही चांगली पाहायला मिळणार. 32 धावसंख्येची गरज आहे. पॅडी सरी स्पर्धा आपण पाहताय. जबरदस्त आयोजन केलंय. 1 ते 2 लाखाच्या स्पर्धेला जितका जसं आयोजन असतं तसं आयोजन या जांभिळीकरांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी केलेलं पाहायला मिळतोय. हा नक्कीच. आणि मर्याय जांभिळी संघाला आपण बऱ्याच मैदानावरती खेळत असताना पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं कुठेतरी एक आपला चांगला आयोजन व्हावा आणि कुठेतरी या टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव कोरलं जाईल त्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळते. घर बसल्या प्रेक्षकापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम मर्यादित जांभिळी संघाच्या सर्व या आयोजकांनी केले. कसून प्रयत्न नक्कीच केलेत. आणि 18 होता त्यांचा. आपण नेहमीच म्हणतो याचसाठी केला होता 18. त्याची सुरुवात गोल झाली आहे. शेवट देखील गोल होतोय. 32 धावांचा पाठलाग करत असताना आता गरज असतात 17 चेंडूमध्ये. 32 धावांची हलक्या त्यानं कट केला. या चेंडूने डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न धोका संभवू शकला असता. जर का चेंडू डायरेक्ट हिट झाला असता तर अखिलला मात्र परतावं लागलं असतं. अखिलचं मात्र लक फॅक्टर चांगले लागले गेले. नशिबाची साथ लाभली गेली. 2 चेंडू अतिशय सुरेख फेकले गेले. आता गरज आहे 16 चेंडूमध्ये 32 धावांची. 16 चेंडू 32 धावा गोलंदाज तयार. या चेंडूवरती जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. टॅप केले चेंडूला. नरेंद्र चेंडूपर्यंत पोहोचेल. 1 धाव्या चेंडूवरती मिळते. 2 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर या चेंडूवरती मिळते ती 1 धाव. हा नक्कीच हा क्रिकेटचा गणित आहे ना. ओमकार ज्यावेळेस आपण बघतो तुमच्या बॅटमधून चौकार षटकार येणं थांबलं असतील तर मधी तर कुठेतरी सिंगल डबल धावा झटपट क्रिकेट येण्यामध्ये गरजेचं आहे. अखिलने पहिले 2 चेंडू पाहिले. सोनी चेंडूचा त्याने अभ्यास चांगला केला. त्याच्यानं त्याने वळखलंय. आता आपल्या चौकार षटकार मिळणार तर सिंगल डबल धाव येणं गरजेचं आहे. अशा वेळेस मात्र संयमी खेळी करत एक जबरदस्त गोलंदाज हा दिनेश. काय कमालीची गोलंदाजी बघा. अखिल भुईर आणि मयूर पाटील सारख्या ज्या अनुभवी खेळाडूंना विचार करण्यास भाग पडले. काय कमालीची त्यांनी चेंडू फेकले गेलेत. 1 धावफलकातील 2 धावा लागलेत. 2 धावा धावफलकावरती लागल्या. 4 चेंडूचा खेळ संपलाय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते ती गोलंदाज. परंतु या वेळेला अखिल भुईर थांबणार नाहीये. या चेंडूवरती उत्तर शोधलंय. षटकाराचा मार खावा लागतोय गोलंदाज दिनेश या गोलंदाजाला. षटकाराच्या साह्यानं 8 धावा धावफलकावरती लागल्यात. 32 धावसंख्येचा पाठलाग करताना. हा नक्कीच. आता बघा षटकार आलाय. झपाट्याने आता धावसंख्येचा वेध घेतला जातोय. झपाट्याने आता धावा वाढल्या जात आहेत. स्लोअर केला चेंडूला. जागा बनवली. अखिल त्याच्याही पेक्षा हुशार आहे. हा चेंडू आपण बघतो फाईल लेग रिझन मध्ये षटकारीसाठी जातोय. आणि षटक देखील संपला जातोय. पंचाचा इशारा. नक्कीच 2 षटक संपले जातात. 32 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या दिवसामध्ये न्यूस्टार चावणे. कालच्या दिवसामध्ये गावदेवी वडगाव. चला दोन्ही टीम्स आपण या ठिकाणी उपस्थित आहात तर समाचार कक्षामध्ये येऊन आपण संपर्क साधायचे. लगेचच या ठिकाणी 3 संघ दाखल होतील. या संघामध्ये पाहूया आपण कुठला संघ या सुपर 3च्या फेरीमध्ये कुठला संघ दाखल होणार. ओमकार पहिलं षटक संपलं. दिनेशची सुरुवात चांगली केली. सुरुवातीमध्ये सातत्य टिकवता आलं नाही. 2 षटकार मोठे खाल्ले आणि तब्बल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा आल्या. आता गरज असणार 12 चेंडूमध्ये 18 धाव्यांची. भावेश मोरे याच्या हातामध्ये करण्यात जे आता चेंडू सोपवलाय. 3 षटकांचा सामना आहे सर. 3 षटकांमध्ये 32 धावा. तसं बघायला गेलं तर जास्ती नाहीयेत कमी सुद्धा नाहीयेत. पहिले 2 चेंडू जबरदस्त पाहायला मिळाले दिनेश या गोलंदाजाचे. त्यानंतरचे 2 चेंडूवर चिकी सिंगल पाहायला मिळाल्या. त्यानंतर मात्र अखिल भुईरला खऱ्या अर्थानं सूर गवसला आणि 2 चेंडूवरती आले 2 षटकार. त्या षटकाराच्या साह्यानं 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसरा गोलंदाज भावेश मोरे हा गोलंदाज पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी यंग टॅलेंट आहे नारपोली टीमचं. परंतु या चेंडूवरती मयूर पाटीलला खऱ्या अर्थानं उभं ठेवलंय. मयूर पाटीलला तर विचार करण्यास भाग पडले खऱ्या अर्थानं. निर्धाव चेंडू चौथे सांगता. भावेश मोरे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जशी दिनेशने गोलंदाजी केली तशी सुरुवात करून दिली. पहिला चेंडू अतिशय वेगवान फेकला गेलाय. मयूर पाटील हा हुशार आहे. मयूर पाटीलने बरेचसे पावसाले पाहिलेत. त्यांनी वळखला आणि या चेंडूला रिव्हर्स केला आणि चौकार आला.
जबरदस्त बैटिंग पाहायला मिळते। पहिला चेंडू निर्धाव खेळल्यानंतर लगेचच रिव्हर्सचा फटका पाहायला मिळतोय आणि या चेंडूवरती मिळते चार धावा। ते कुठल्याही प्रकारचं दडपण स्वतःवर घेत नाहीये, त्याला माहिती आहे आपल्या धावांचं डोंगर आपल्याला 32 धावसंख्येचा डोंगर पार करायचंय। पहिल्या षटकामध्ये आल्या 14 धावा, या षटकामध्ये मात्र पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर नंतरचा चेंडूवरती येतोय चौकार गोलंदाज सय्यार भावेश मोरे। भावेश मोरेचा या चेंडूवरती माइटी हिट लगावलाय षटकार, या षटकाराच्या सहाय्यानं 24 धावा धावपलकावरती लागल्यात। 32 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आक्रमण आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळतोय। मैदानाच्या चौफेर बॅटिंग मयूर पाटील आणि अखिल भोईर यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते। मयूर पाटील आणि वडगाव आणि चावणे संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण लवकरात लवकर व्यासपीठाजवळ यावं। वडगाव आणि न्यू स्टार चावणे, हा शॉर्टपिच चेंडू जबरदस्त भटका, फक्त क्लिक केले, दिशा दिली फक्त चेंडूला, या चेंडूवरती येतोय चौकार, या चौकाराच्या सहाय्यानं धावपलक जाऊन पोहोचणार 28 या धावसंख्येवरती। आता गरज असणार ती फक्त चार धावसंख्येची, चार धावसंख्येची गरज आहे। बिनबाद ही महत्वाची सुरुवात पाहायला मिळते, सलामीची जोडी या धावसंख्येचा पाठलाग करते, म्हणजे चांगली बॅटिंग पाहायला मिळते पोसरी संघाकडून। पोसरी संघ आजच्या दिवसामधील एक जबरदस्त खेळ करताना पाहायला मिळतोय। गोलंदाज सय्यार भावेशचा हा पुढचा चेंडू, चांगला फटका, षटकाराच्या सहाय्यानं हा सामना संपवलाय, सामना जिंकलाय तो पोसरी संघानं आणि या सामन्याचा आपण पाहतोय सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय मयूर पाटील या खेळाडूला। चला वडगाव टीमचा कर्णधार आणि चावणे टीमचा कर्णधार लवकरात लवकर आपण कॉमेंटरी बॉक्स मध्ये यायचंय। वडगाव आणि चावणे चला दोन्ही टीम आपण लाईनअप करा, हस्त आंदोलन करा, एक माळाची आणि शिस्तबद्ध आपण बघतोय शृंखला। मर्यादित ट्रॉफीचा हे शेवटचा आता पर्व आपण बघतोय, अंतिम टप्प्यामध्ये शृंखला ही स्पर्धा आता येऊन पोचली आहे। 2-3 दिवस आपण बघतोय या विकेटवरती आपण बरेचसेच खेळाडू पाहिले आणि अशा वेळेस आता या स्पर्धेला अंतिम दिवस